आता चौकार षटकार किंवा विकेटची अटीक साधतात. तुमचे खंदे समर्थक आहेत, सध्या आउट ऑफ टूर आहेत किशोर भानुदास पाटील, जे व्यवसायाने बिल्डर आहेत, आणि त्यांच्याकडे तुम्हासाठी 2,222 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. ओ टू शशी, धन्यवाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफसाईडवर चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली. किरण स्वतःचं खातं खोलतो आणि संघाचं देखील खातं खोलतो एका धावेने. सुरुवात एका धावीने होते. किशोर माफ करा, नाईक स्क्वेअरच्या दिशेने भिरकावून दिले चेंडूला, चेंडू काही टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो. चार धावांसाठी चौकार, अप्रतिम फलंदाजी रत्नाकर म्हात्रे याच्या माध्यमातून. खराब चेंडू फेकला होता बघितला आपण, ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह आणि एक धाव या ठिकाणी चौकार ठोकतोय रत्नाकर म्हात्रे. चार धावी धावसंख्येत बदल होतो, धाव होत आहेत 5. बॅटची हलकीशी कट घेतली होती, ऑन साइड वर चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी देखील घेतली नाही आहे. दोन्ही फलंदाजांनी कोणतीही रिक्स घेतली नाही आहे. एक धावीर समाधान. वेलकम सुधीर म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघाचे आमचे सहकारी आहेत. जागेहून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बीट झाला होता फलंदाज, स्टंपिंग बघायला मिळाली होती, एक प्रॉपर स्टंपिंग ज्याला म्हटलं होतं अशा प्रकारची या टेकने क्लोज स्टंपिंग. पंच स्थिर आहेत, निधाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 6, 6 रन ऑन बोर्ड. पुढे सरसावलाय, सहज सोपा झेल दिला, बघा मिडॉनो क्षेत्ररक्षक उभा होता कुंदन, आणि या अगोदर देखील किरण म्हात्रे तशाच प्रकारे बाजले, इथे देखील तशाच प्रकारे बाजले. एक महत्वपूर्ण सफलता मिळते ती नीलम नाईकला, किरण म्हात्रे द की मॅन या ठिकाणी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी नीलम नाईक याच्या माध्यमातून. बघा जो फलंदाज त्यांना हवा होता तोच फलंदाज या ठिकाणी त्यांनी बाद केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, सर्कल भेदू शकला नाही आणि अगदी मिडॉनला अगदी सर्कलमध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक कुंदन याच्या त्या सहज सोपा झेल दिला आणि किरण या ठिकाणी झेलबादच्या रूपाने बाद झालाय. नवीन फलंदाज जातो मैदानात अनिल. खूप मोठ्या अडचणीत आता दिवा स्पोर्ट दिवा संघ, पॉवर प्लेच्या षटकात खेळताना किरण म्हात्रे की या अगोदर ज्यानं 38 धावा केल्या होत्या तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय अनिल, त्याच्यासोबत आहे रत्नकांत. उत्कृष्ट गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना नीलम नाईक याची धावा आहेत केवळ 6. हलक्या अशा हाताने खेळून काढलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव त्या ठिकाणी पटकावली जाते, एके धावीने षटकाची सा देखील समाप्ती होते. पहिले षटक पावल प्लेचे षटक अतिशय जबरदस्त हाताळलं ते निलंबनं आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 आणि गडी बाद केलाय तो की मॅन किरण म्हात्रे याला.
चला स्पीडअप करा. दुसरं षटक घेऊन येतो साईनाथ. इथे थोडीशी चेंजिंग होते, गोलंदाजाला थोडंसं पुढे आणलं जाते साईनाथ याला. समोर आहे फलंदाज अनिल. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं आहे. तीन धावा नक्कीच वाचवल्यात, म्हणाला काय हरकत नाही आहे. एक धाव पूर्ण केली जाते, एका धावी धावसंख्येत बदल होतो, धाव होतात आठ. दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. मोठा फटका सरळाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बरोबर एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. चार धावांसाठी चौकार. मोठा फटका खेळला होता अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक खूप दूर होता, चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू मात्र एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेला आहे चार धावांसाठी. या चार धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्या, त्या 12 12 रन्स ऑन बोर्ड. उत्कृष्ट चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये थोडा हलकासा वळला होता. बघा फलंदाजी पांबणे हलते ना हलतेतच या ठिकाणी एष्ट्या गुल केल्या होत्या विकेट कीपरनं. पंच मात्र अतिशय टाक लावून किंवा डोळे विस्पारून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. यष्टरक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. एक धाव पूर्ण केली जाते. इथे मात्र एकही दुहेरी जमणार नाही आहे मित्रांनो, धावा उभारावे लागतील कारण संघ खूप मोठा संघ आहे. कारिवली संघ चांगली गोलंदाजी कारिवली संघाची, बघा साजेशी गोलंदाजी आहे. ज्याप्रमाणे कारिवली संघ फेमस आहे तशा प्रकारची गोलंदाजी, तशा प्रकारची फलंदाजी आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, खोदून काढल्या चेंडूला, एक धाव पूरी केली, दुसऱ्या धावीसाठी धावण्याचा प्रयत्न करतायत, पण एक धावेर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, बघा दूरवरून क्षेत्ररक्षण धावत आला होता अल्पेश, आणि काय फेकी देखील केल्या, अचूक फेकी. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, बीट केल्या वारंवार रत्नकांत म्हात्रे याला. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाल्याय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या आहे 1-14. काय वेळ होती या दोन्ही फलंदाजांची आणि काय वेळ आता आली आहे आणि काय गोलंदाजी केली. बघा जितका अनुभव तितका चांगला खेळ तुमच्याकडे मित्रांनो येईल, कारण जर बघितलं आपण पूर्ण या ठिकाणी झोकून दिलं कारिवली संघानं सर्व खेळाडूंना, खेळाडू स्वतःला झोकून दिले या सामन्यामध्ये. कारणही तसंच आहे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला सांघिक खेळ करणं खूप महत्त्वाचं आहे, आणि सांघिक खेळ इथे मात्र झाला आहे तो कारिवली संघाचा. दोन षटकामध्ये केवळ 14 धावा खर्च केल्यात, एक फलंदाज देखील त्यांनी बाद केलेला आहे. बघा या अगोदर संदीपनं पावर प्ले तर षटक हाताळलं होतं,
इथे तिसऱ्या षटकाची या ठिकाणी हाताळणी करण्यासाठी येतोय संदीप. समोर आहे अनिल पाटील. संदीप रायटमोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची एज घेतली होती. बघा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅटची एज घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. झेलची चरपणे बाद झाला अनिल. गावदीवीर रांदोळी, गावदीवीर रांदोळी संघाने तयारी राहायचं आहे. या सामन्यातील विजयी संघ आपल्याशी लढत देईल. पूर्णपणे बॅकफूटवर या ठिकाणी नेऊन ठेवलाय आणि खरोखर खराब खेळ बघायला मिळाला दिवासपोर्ट दिवा संघाचा. असं कुठेही वाटलं नाही आहे की जो संघ अंजूर संघासमोर खेळला तो संघ या ठिकाणी खेळतोय. पण काय खेळ करतायत कारवली संघ. जबरदस्त खेळ आणि जबरदस्त परतावा त्यांनी केलेला आहे या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात मोठा विजय संपादन केल्यानंतर या सामन्यावर त्यांनी पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे. संदीपने लागोपाठ दोन चेंडू डॉट टाकून एक फलंदाज देखील बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय पुण्यनाथ. रिवर्सचा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत. एका धावीने धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 15. स्क्वेअर केल्या चेंडूला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौका. अप्रतिम फटका बघायला. बऱ्याच काळानंतर या धावा जमा झाल्यात. कसं असते मित्रांनो, थेंबे थेंबे तलसाचे. आपण जर लाईफलाईनवर चाललो तरी धावा जमा होत असतात, पण इथे मात्र पूर्णपणे अंकुश लावून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. जणू काही व्यसन घातली होती दोन्ही फलंदाजांना, गोलंदाजांनी. इथे कुठेतरी ते व्यसन तुटते आणि 4 धावा पटकावल्या जात आहेत. दरम्यान या ठिकाणी शिवलमाता वर्ल्ड संघाचे उत्कृष्ट खेळाडू रुपेश पाटील यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. खूप खूप धन्यवाद रुपेश. आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत. बोला. हा शुभेच्छा. नक्कीच रुपेश पाटील ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे रुपेश. खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बघा स्क्वेअर करताना तुम्हाला चेंडूची ठेवून बघावं लागेल. त्याचा टप्पा उळकावा लागेल मित्रांनो. निधाव जाणारा चेंडू. धावसंख्या मात्र इथे या ठिकाणी स्थिर झाली आहे. 3 षटकापर्यंत 21. तीन गोलंदाज, तिन्ही गोलंदाजाने 7 सरासरी धावा खर्च केल्यात. पहिलं षटक हाताळलं ते नीलम नाईकनं 7 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण फलंदाज किरण म्हात्रेला बाद केला. सायनाथनं 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्याच चेंडूवर चौकार खाल्ला होता. त्यानंतर त्याने देखील कमबॅक केला. आणि संदीप यानं देखील दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळवली. त्यानंतर चौकार खाल्ल्यानंतर देखील 7 धावा खर्च केल्यात. 21 धावा, फक्त 21 धावा 3 षटकामध्ये. आणि गडी बाद झाल्यात ते फक्त 2. शेवटचं षटक. समोर आहे स्ट्राईकवर पुण्यनाथ, नॉन स्ट्राईकवर रत्नकांत कुंदन.
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न करत आहेत आणि दोन धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या गेल्या आहेत. शफल झाला होता, आपला जागात तयार करण्याचा प्रयत्न केला होता, असं वाटलं होतं की फाईन लेगकडे चेंडू जाईल की काय. कुंदन राईटचा मोहरचा मारा करतोय, चेंडू पडण्या अगोदर बॅट फिरली होती, निधाव चेंडू, धाव संख्या होते 23. वारंवार बीट केलं जातंय, दोन धावा पहिल्या चेंडूवर खर्च केल्यानंतर दोन चेंडू बीट करतोय कुंदन आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपला गोलंदाजी जबरदस्त साकार करत असताना कुंदन. सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, अगदी फ्रंटफुटवर आला होता, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न करत आहेत आणि दोन धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्ये बदल होतो, धावत आहेत 25. काही चेंडू शिल्लक आहेत, दोन चौकार या व्यतिरिक्त केवळ दुहेरी धावा आतापर्यंत दोन आलेल्या आहेत. स्क्वेअर केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे डीपला, एक धाव पूर्ण केली जाते. किती आल्या? 26 धाव होत आहेत. दोन धावा पलम पूर्ण केल्या जात आहेत, अशा प्रकारे चार षटकांचा खेळ समाप्त होतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवा स्पोर्ट दिवा संघ चार षटकामध्ये दोन गडी गमावून धावा पटकावलेल्या आहेत त्या 28 आणि 29 धावेचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे ते कारवली संघाला. क्या बात आहे, बघा चारही गोलंदाजचं अनालिसिस बघूया आपण. पहिला गोलंदाज नीलम नाईक, धावा खर्च केल्या 7, एक गडी बाद केला, त्यानंतर आला साईनाथ, त्याने तर खर्च केल्या धावा त्या 7. तिसरा गोलंदाज आला संदीप, त्यांनी एक गडी गमावला बाद केला आणि धावा खर्च केल्या 7 आणि कुंदन त्याने देखील धावा खर्च केल्या त्या 7. 7 चौक 28 आणि 29 धावा आणि हा 7 आकडा किती लक्की आहे ते बघण्यासारखं राहील. आणि सामना देखील 7 आहे मला वाटतं. गावदेवी रांधोळी संघाने तयारीत राहायचं आहे. हॅलो गणेश पाटील, आपण देखील आपल्या संघाला इन्व्हाइट करायचं आहे, आमंत्रित करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंसह उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एका महत्त्वाचा सामना देखील आपण पाहतोय दोन दिग्गज संघामधून, मात्र खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करताना दिवासपूर दिवा संघाची साजिशी कामगिरी धावपळकडून दिसली नाही आहे. एक लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय, फक्त आणि फक्त 28 धावांचं एक मापक लक्ष्य आहे विजयासाठी. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत आणि 29 धावांचं एक मापक लक्ष्य. वेलकम दगडू, वेलकम सोपान, रामोशेत प्रतिष्ठान या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज आपण प्रेक्षक म्हणून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात.
बिजाचं काम आपक लक्ष फक्त आणि फक्त 28-29 धाबांचं आणि या आव्हानाचा या लक्ष्याचा किंवा हे जे लक्ष आहे टार्गेट या धाबा चेसिंग करण्यासाठी सलामी जोडी राणींच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते संदीप आणि नीलम. बघा कार्यवेळी सांगायला देखील या स्पर्धेमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे. चालू सामन्यामधून कुठलाही खेळाडू चौकार किंवा षटकांच्या ट्रिक्स साधतोय ते त्या खेळाडूला सन्मानित किशोर भानुदास पाटील जे व्यवसायाने बिल्डर आहेत सध्या आउट ऑफ टूर आहेत आणि या स्पर्धेची मजा देखील यूट्यूबच्या माध्यमातून घेतात आणि त्यांनी देखील या संघासाठी एक स्पेशल ऑफर केलेली आहे की ज्या खेळाडूच्या माध्यमातून चौकार किंवा षटकांची हॅट्रिक साधली जाईल त्याला त्यांच्याकडं 2,222 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. कालच्या दिवसाचं मित्र आपण जर एकदा स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर कालच्या दिवसांमधून खऱ्या हाताने या स्पर्धेवर या मैदानामधून आपण साम्राज्य पाहिलं. विनोद ठाकरे यांचा संघ गावदेवी राजनोळी. तर बघा आजच्या दिवसामधून कुठला संघ एक उत्तम कामगिरी करतो आहे. मात्र शशी मात्रे आजच्या दिवसातील संघांना एक सुवर्ण संधी देखील असेल अंतिम फेरी गाठण्याची. याच्यातनं यानंतर एक सामना होईल त्यानंतर जिंकला मला वाटतं उद्याच्या संघाला सुवर्ण संधी आहे चिठ्ठीच्या आधारे. नक्कीच बघा 29 धावा पूर्ण करायचे आहेत. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करता तो गोलंदाज कृष्णा. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी किंवा एक्सप्रेस दिवा अशी ज्याची ओळख आहे. लॉंग रनअप कृष्णा मडबी स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे. तीन नीलम याला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा मडवी आणि पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण देखील पाहतो. चेंडूला फक्त आणि फक्त टॅप केला. एक धाव घेण्याची संधी झाली. निलम याला एकदम आणि संघाचा आणि स्वतःचं ज्यांना आपण ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद एक. षटक क्रमांक पहिलं बीजाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 29 धावांचं आणि या आव्हानाचा या धमांचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला नीलम नाईक तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. आता मला संदीप पाटील याला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे भिवंडीच्या सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य सन्मान्य भानुशाळी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम 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 भिवंडीचे एक सुप्रसिद्ध उद्योजक. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला दिवासपट दिवा
भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भावेश भानुशाळी आज आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी फार मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं. आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं या स्पर्धांचं आयोजन केलं तेव्हा तेव्हा मात्र त्यांनी सरळ हाताने आमच्या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे. असं दानशूर व्यक्तिमत्व भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्त्वाचं सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. बिल्डर लॉबीमधले अतिशय नामांकित उद्योजक भावेश भानुशाळी त्यांच्यासमवेत सन्माननीय अपेंदर भाई तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दिवा विपक्ष कार्यवली या दोन दिग्गज संघामधून चालू सामने मान्यवरांच्या माहितीसाठी पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेचं षटक एक उत्कृष्ट षटक हाताळलं कृष्णा मडवी यानं. चौकार खाल्ल्यानंतर देखील केवळ 7 धावा षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरुवात आहे. लोस्कोनीचा सामना जरी असला तरी मात्र लोस्कोनीच्या सामन्यामध्ये काही कधी कधी रंगत आणि सुरस देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि तेच पहिल्या ओव्हरमधून खऱ्या हाताने एक चांगली गोलंदाजी आपण कृष्णा याची पाहिली. फक्त फक्त आणि फक्त 8 धाबा त्यानं 8 धाबा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगेल. दुसरा गोलंदाज येतो अजित मात्रे. आणि पहिला चेंडू पेस करताना अजित मात्रे याचा काय कमालीचा फटका. खरं आता चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. शॉर्ट पेस दिली होती. हाफ टेकर पद्धत चेंडू होता. फलंदाज शपल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क सी मार्शीच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक षटकार. षटकार संघात धावसंख्या देखील वधारली. सजली नटली फुगली बहरली. धावसंख्या 14. बिनबाद जिंदाबाद 14 धावा धावफळकावर. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. आपण ऑन साईडला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जाईल. आणि सहज घेतात 2 धावा. पुन्हा एकदा चेंडूर मोठा फटका आहे. तंतोतंत कॅल्क्युलेटर षटकारच्या आपण म्हणू शकता. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक होती. मात्र ती स्वरूपाने चेंडूला सुंदरसा प्रहार झाला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमारसीच्या बाहेर जाणार षटकाराला. षटकारात आता त्याचे समीकरण बदलते. या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतो. जय बजरंग कारिवली पुन्हा एकदा चेंडूर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. यस अजित मात्र याचा एक चांगला उत्तम समाचार.
फलंदाज संदीप पाटील याच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघाचे धावसंख्या कारण साने पुरस्कार धावसंख्या होती ती 28 आणि विजयापासून फक्त आणि फक्त एक धाव दूर आहे. अजून आहे ना चान्स 2000 आ चक्का गेला तर हॅट्रिक आहे ना. यस, निश्चितच 2222 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे. किशोर भानुदास पाटील जे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत सध्या आउट ऑफ टूर आहेत गुवाहाटी. पाठवेल जी पी करा बोलू भारत पाटील त्यांना फोन करा भारत पाटीलला. हॅलो, हे बघा दोन्ही जे पैसे देणारे दाते आहेत त्यांनी लगेचच त्या खेळाडूच्या खात्यावर जीपे करायचे आहेत. बरोबर आहे.